वाहन चालक कम मालक कम बॉडीगार्ड वाहन चालक मालक बॉडीगार्ड अजून काय काय पदव्या द्यायच्या? मदतनीस सहायक अजून काय? मला जर कुठे जायचं असेल तर यांच्या गाडीचं टायर पंक्चर होणार, यांच्या गाडीला पेट्रोल संपणार, किंवा यांच्या गाडीमधलं फोर व्हीलरमधले कोणतेही कुठ्याने होणार. पण तेच जर कोणी दुसरं जाणार असेल, त्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे कोणी असेल, तो लगेच गाडी डिझेल विजल गाडी धुवून बाहेर. आणि मला जायचं म्हणलं कुठं तर अस्मिता म्हणे गाडीचं टायरच पंक्चर झालं. म्हणजे असं मी काय मुद्दा म्हणून करतो की काय? ते मी म्हणलं नाही, ते तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणाले. सांगत ना तसं जे घडते माझ्यासोबत ते नेहमीच सांगते ना, घडणाऱ्या गोष्टी नाही ना. आणि मग शेवटी मी काय म्हणलं, ठीक आहे मला तर जायचंय. मग म्हणे मोटरसायकलवर येते का? मी लो हो बाबा काय करणार. अजून तसंच ठेवती अजून. आणि माझ्यासोबत खेळती येतो ना शिकून. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आम्ही आलेलो आहोत जंगलामध्ये. नाही थांबा, बाबळीच्या जंगलामध्ये बाबुळबन. आणि एवढ्या बाबुळबन आणि लहानपणीची आठवण आली एवढ्या बाबळी पाहिल्याच्या नंतर, कारण की अशा ह्या बाबळीला मस्त छान डिंक लागायचा आणि तो डिंक घरी नेऊन मस्त गुळासोबत तळून खायचो. कोण कोण खात होतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खूप साऱ्या बाबळी येतं बघा इथं. आणि म्हणजे आम्ही चाललो एका गावाला. कोणत्या गावाला चाललो ते पाहण्यासाठी ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. आणि तुम्हाला असं वाटत असं एवढ्या जंगलामध्ये अस्मिता एकटीच आहे का? तर शक्यच नाही, अस्मिता एकटी नाही. अस्मिताचा बॉडीगार्ड अस्मितासोबत आहे. आणि गेस करा बॉडीगार्ड कोण असेल? वाहन चालक कम मालक कम बॉडीगार्ड. वाहन चालक मालक बॉडीगार्ड. अजून काय काय पदव्या द्यायच्या? मदतनीस सहायक. अजून काय आहे? मी काय म्हणत नाही, तुम्हीच तुमच्या मनाने काय काय. आणि माहितीये का आम्ही कुठे, मला जर कुठे जायचं असेल तर यांच्या गाडीचं टायर पंक्चर होणार, यांच्या गाडीला पेट्रोल संपणार, किंवा यांच्या गाडीमधलं फोर व्हीलरमधले कोणतेही कुठ्याने होणार. पण तेच जर कोणी दुसरं जाणार असेल, त्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे कोणी असेल, तो लगेच गाडी डिझेल विजल गाडी धुवून बाहेर. आणि मला जायचं म्हणलं कुठं तर अस्मिता म्हणे गाडीचं टायरच पंक्चर झालं. म्हणजे असं मी काय मुद्दा म्हणून करतो की काय? ते मी म्हणलं नाही, ते तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणाले. सांगत ना तसं जे घडते माझ्यासोबत ते नेहमीच सांगते ना, घडणाऱ्या गोष्टी नाही ना. आणि मग शेवटी मी काय म्हणलं, ठीक आहे मला तर जायचंय. मग म्हणे मोटरसायकलवर येते का? मी लो हो बाबा काय करणार. आता तुम्ही चार दिवसात फोर व्हीलर घेतली, अगोदर तर मोटरसायकलवर येत होते ना. मग का शेवटी मोटरसायकलवर निघाले पण आले, यांना काय सोडलं नाही. आणि कुठे जायचं काम बी यांचंच, मित्र बी यांचंच. आणि कोणत्या गावला चाललो त्याच्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. पण मला माझी परेशानी आता एवढी थंडी. बघू काय पण सांगताय त्या. काही पण सांगत नाही, खरं खरं सांगते. एवढी थंडी आणि आता थंडीमध्ये स्वेटर वगैरे सोबत घेतले, आता जातानी कसे हाल होते माझे बघू. जातानी नाही परत येताना. हो ना परत घरी जातानीच म्हणावं लागेल. आता तर चाललो त्या गावाला. आम्ही आलेलो आहोत साहेबाच्या मित्राच्या मुलाच्या बर्थडेला. आणि जेवायला पहा, दाल बाटी, जिलेबी, कांदा, भात, मस्त जेवण. जेवण नीट करत नाही अजून, सध्या तसंच ठेवती. तसंच ठेवती अजून. आणि माझ्यासोबत खेळती खेळती आणि
ड्रेस जाऊ दे, तुझ्या ड्रेस वर आई कुठून आली ती? आम्ही लहान वर खेळू लागलो. आणि त्या आईने काय केलं? त्या आईने काय माहित काय केलं? हा, ड्रेस तर खराब झाला. बळा कसं येलो येलो केलं का? मीच बोलायचं का मॅडम, व्हिडिओ करताय ना. बरं, ड्रेस कोणी घेतला? बाबाने. बाबाने घेतला? कातून घेतला? नाही बाबा. हे आतून घेतलं, आतून सांगितलं मला. नाही, मॅचिंग मॅचिंग हे आतूच तुझं. नाही, साडी घातलाय तिच्याकडे आधीची होती साडी. नाही नाही नाही, ते ड्रेस पण तिने सांगलाय. खोटं बोलू नको. आतून सांग, आतून आणलाय बरं. गाईज, हा ड्रेस माहितीये का पिवला? तिच्या आतून आणलाय बरं, लक्षात ठेवा. हा पहा रियांश, आणि रियांशचा आज बड्डे. हॅपी बड्डे रियांश. रियांशला गिफ्ट दिलेलं, रियांशसाठी खूप सुंदर असा ड्रेस घेतलेला, पण तिथं लाईटच गेलेली आणि त्या लाईटमुळं रियांश पप्पा आहेत पाठीमागे बघा, रितेश भैया, ते खूप परेशान होते. एवढी छान तयारी केली आणि ऐन टायमाला लाईट गेली. रियांशची आजी, कारण की आजी सर्वात जास्त आपल्या आवडत्या पाहायला भेटलं पाहिजे. एवढी छान तयारी केलेली आणि तिथं लाईटच गेली आणि आम्ही मोटरसायकलवर गेलो म्हणून आम्ही परत निघालो. लाईट कधी येते की त्याच्यानंतर त्यांनी जनरेटरची वगैरे व्यवस्था केली. आणि हे पहा किती छान, म्हणजे मस्त बड्डे, पहिलाच बड्डे होता रियांशचा. आणि किती भारी, पप्पाची आणि तिच्या पाठीमागे तिची बहीण पिहू आणि बहिणीची मैत्रीण, मस्त छान, किती सुंदर, म्हणजे वाजवत वाजवत मस्त एंट्री, रियांशची भारी एंट्री झालेली. आणि हे सर्व मित्राच्या सहकार्यांनी म्हटल्या, आणि लाईट नव्हती तर जनरेटर, गाड्या वगैरे खूप परिश्रम घेतले आणि त्याच्यानंतर व्यवस्था केली. आणि बड्डे उशिरा आम्ही गेल्याच्या नंतर झाला, पण मस्त झाला, कारण की आम्ही सांगितले होते त्यांना व्हिडिओज फोटोज काढा आणि आम्हाला पाठवा, कारण की उशीर पण खूप होता आणि थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळं आम्ही थोडी घाईच केली निघायची. जाऊ दे ना. अरे तो लावून देत का? मी थोडीच लावला होता. गर्मी होऊ लागली तरी तुम्ही मला एवढं स्वेटर वगैरे घालायला लागलं. एवढी गर्मी, गर्मीमध्ये हात पाय आकडून गेले. खूपच गर्मी होती, माझी ओढणी राहिली घ्यायची. बघा, असे ड्रायव्हर असे काम देत, बॉडीगार्ड अर्धवट सामान. बॉडीगार्ड नाही, स्विस आहे का काम? पेट्रोल सिगरेट. मग ते पण तुम्हीच होते ना. कसं वाटलं बरं सांगा अगोदर असं? अतिशय छान. कसं ते का कुठून गेले का? हॅलो, व्यवस्थित झाल्याबद्दल तुमचं स्वागत. अशा पद्धतीने बड्डे पण छान झाला आणि आम्ही पण थंडीचं काकडत काकडत मस्त घरी आलेलो. आर्या वाटच पाहत होती. श्वर्या आर्याचे जेवण राहिलेले, ते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.